अतिशय महत्वाची ही बातमी आहे, बळीराजाची ही बातमी आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक जाताना पाहून शेतकरी हतबल झालेला आहे. अवकाळीच्या संकटात सापडलेल्या पिकांवर शेतकरी आता ट्रॅक्टर फिरवत असल्याचं भीषण दृश्य यवतमाळ जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. परतीच्या पावसाने यवतमाळ जिल्ह्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या पावसानं हातातोंडाशी आलेला सोयाबीन, कापूस, ज्वारी सारखे पीक उद्ध्वस्त झाले, त्यामुळे शेतकरी पुरता खचला गेला आहे. यामुळे सोयाबीन, कापूस यासारख्या पिकांवर शेतकऱ्यांचं संपूर्ण वर्षाचं आर्थिक गणित अवलंबून असतं. मात्र अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितच बिघडवलंय. त्यातच राज्यात नवीन सरकार स्थापन झालेच नाही, त्यामुळे मदतीचे अपेक्षाही धूसर होत असल्याची जाणीव आणि त्यातूनच आलेल्या निराशाच्या भावनेतून शेतकरी पुरता खचला गेलाय. यातूनच आता शेतकरी उभा पिकावर ट्रॅक्टर फिरवत असल्याचं विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. 5 एकर शेती आहे. यावर्षी मी या शेतामध्ये सोयाबीन हे पीक पेरलं होतं. परतीच्या पावसामुळे एकसारखा पाऊस चालू असल्यामुळे माझ्या शेतातील सोयाबीन हे पीक पूर्णतः जाग्यावर जिरून गेलं आणि त्या सडलं ते, त्यामुळे त्याचा नुकसान खूप झालं होतं. तर पीक विमा कंपनीकडं आम्ही विसर पीक विमा कंपनीची पावती जोडून अर्ज केलेला आहे, परंतु अजूनसुद्धा कोणी तलाठी वगैरे माझ्या शेतात आलेले नाही आणि हे केलं नाही. त्यामुळे मी रागानं हे शेत आता नांगरून टाकत आहे. यामध्ये इतर पिकंसुद्धा होते ते सुद्धा आता नांगरले जात आहे. यापुढे आमची शेती करण्याची इच्छा नाही. त्यामुळे आम्ही शेती कशी करावं, शेताकडं शेतात जायची सुद्धा इच्छा होत नाही, अशी परिस्थिती आमच्या शेतकऱ्याची झालेली आहे.